महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज लाईव्ह चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, शोध सत्य बातमीचा. नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या बातमीची प्रायोजक आहे श्री गणो पडेवलकरस. संगमनेर शहरापासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या मंगळापूर ग्रामपंचायतीमध्ये मागील 10 वर्षात मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाल्याचं बोललं जात आहे. अनेक कामे झालेली नसतानाही कागदोपत्री झाली आहेत अशी माहिती अधिकाऱ्यातून मागितलेल्या माहिती स्पष्ट झाली. काही दिवसांपूर्वी गावातील नागरिक श्री रमेश पवार यांनी माहिती अधिकाऱ्यातून माहिती मागून चौकशीची मागणी केली होती. त्यानुसार मागील सदस्य ग्रामसेवक यांची चौकशी सुरू झालेली आहे. या महिन्यामध्ये संगमनेर तालुक्यातील एका पाठोपाठ एक अशी ग्रामपंचायतींची भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर येत आहेत ही खेदाची गोष्ट आहे. मंगळापूर गावाचं मारुती मंदिर, या मंदिराभोवती जी ब्लॉक बसवण्यात आलेले आहे याची किंमत आहे 3,24,000 रुपये. 3,24,000 रुपये, पण प्रत्यक्ष हे ब्लॉक 3,24,000 नसून साधारण किंमत याची 1,00,000 जवळपास किंमत असू शकते. पण हा खर्च 3,24,000 दाखवून असं भयंकर भ्रष्टाचार या मंगळापूर गावात आत्तापर्यंत चालत आलेला दिसतो. मंगळापूरमध्ये गेल्या 10 वर्षापासून वृक्षारोपणासाठी, झाडांच्या संगोपनासाठी भरपूर निधी येत गेला. त्याचमध्ये इथं बघू शकता तुम्ही, ही जी झाडं लावलेली यामध्ये या झाडांचं संगोपन करण्यासाठी याला जी जाळी लावण्यात आली तिची किंमत 1,62,000 होती. तर त्या म्हणजे त्या 1,62,000 जाळ्या लावण्याचं तर ते काम पूर्ण करण्यापर्यंत 1,62,000 खर्च आला, पण प्रत्यक्ष 150 जाळ्या 80,000 घेतले गेले असं त्यांनी बिल काढलेलं आहे. पण प्रत्यक्ष झाडं 150 जाळ्या जे लावले गेले पण प्रत्यक्ष झाडं 10 ते 20 तुम्हाला पाहायला मिळतील. इथं इतर झाडं कुठं लावले आणि जाळ्या कुठे हे अद्याप कोणाला माहीत नाही. अशा प्रकारे प्रत्येक गोष्टीमध्ये कुठं ना कुठं भ्रष्टाचार हा होतच आला आहे. संगमनेरपासून 5 किलोमीटरवर असलेलं मंगळापूर आमचं गाव, आणि ह्या गावामध्ये मागच्या 10 वर्षामध्ये आमच्या सरपंचांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. वास्तविक पाहता कामच झालेलं नसतानासुद्धा निधी वर्ग आणि काम पूर्ण असे शेरे मारून त्याचे पैसे भ्रष्टाचाराच्या मार्गानं खर्च झालेले दिसतात. आणि शहरापासून 5 किलोमीटरवर असलेलं आमचं गाव आणि त्याचा विकास का झाला नाही, तर आजपर्यंत जे सदस्य निवडून गेले ग्रामपंचायतमध्ये त्यांनी ग्रामपंचायतकडं कामासाठी आलेला निधी त्या कामासाठी खर्च न करता तो वेगळ्या स्वरूपात हडप करण्याचं काम केलं. म्हणून आजही शहरापासून 5 किलोमीटरवर असलेलं मंगळापूर गाव विकासापासून वंचित राहिलं. आणि हा भ्रष्टाचार आता शोधून काढल्याच्या नंतर आमची अशी मागणी आहे की ज्यांनी खरोखर भ्रष्टाचार केला असेल त्यांना त्याची शिक्षा झाली पाहिजे, की जेणेकरून यापुढे निवडून येणारे सदस्य अशा प्रकारचा अपहार करणार नाही. म्हणून आमची ग्रामविकास मंत्र्यांना मागणी असणारी का ह्या भ्रष्टाचार केलेल्या लोकांवर, ज्यांनी भ्रष्टाचाराची सीमा किती पार करावी, तर दलित वस्तीच्या गटारमध्ये सुद्धा पैसे खाल्लेले या लोकांनी आहे. म्हणून ग्रामविकास मंत्र्यांना आमची मागणी असणारी की ज्यांनी ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांना शिक्षा झाली पाहिजे, आणि जेणेकरून पुढं भविष्यात असे प्रकार होणार नाही आणि गावच्या विकासाचा निधी हा गावाच्या विकासासाठीच लागला पाहिजे हे आमचं मत आहे. आता नवीन आमची बॉडी आल्याच्यानंतर, ग्रामपंचायतीत आमची सत्ता आल्याच्यानंतर, आम्ही सत्ता आल्याच्यानंतर कोरोना सुरू झाला आणि कोरोनामुक्त गाव आम्ही केलेलं आहे. आता आमचा पुढचा मानस भ्रष्टाचारमुक्त गाव करणं हा असणार आहे. म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा माझी विनंती असणार आहे, या गावाच्या झालेल्या भ्रष्टाचारामध्ये लक्ष घालावं आणि हे गाव भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी योग्य ती पावलं उचलावी. धन्यवाद. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी प्रतिनिधी काशीनाथ घुले, संगमनेर. महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज लाईव्ह चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा
आणि बेल आयकॉन प्रेस करा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, शोध सत्य बातमीचा.